नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ऋषिकर। शेतकरी बंधूंनो, पीक विम्या संदर्भात महत्त्वपूर्ण असा अपडेट व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। कंपनीला या ठिकाणी पंचनामाची प्रत मागणी करण्यात आली। म्हणजे काय झालं शेतकरी बंधूंनो, तुम्ही पीक विमा भरला आहे आणि काही शेतकऱ्यांना पीक विमा आता मिळाला आहे। महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळायला आता सुरुवात सुद्धा झाली, पण काही शेतकऱ्यांना काहीच नाही मिळालं आणि काही शेतकऱ्यांना अत्यल्प तोकडी रक्कम मिळाली आहे, म्हणजे ती नगण्य समजल्या जाते। अशा प्रकारे जी तफावत कंपनीने केले, यासाठी कंपनीला लोकप्रतिनिधीमार्फत असेल किंवा आमदार खासदारामार्फत आहे ना, त्यांना पंचनाम्याची प्रत मागणी करण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्ही जो पंचनामा करून फॉर्म भरून दिला आहे, तो फॉर्मवरती किती टक्के नुकसान टाकले आणि कोणत्या कारणामुळे तुम्हाला पीक विमा कमी आला, याची संपूर्ण माहिती आपल्याला समजणार आहे ज्यावेळेस कंपनी आपल्याला प्रत तुमच्या शेतकरी बांधवांच्या खात्यापर्यंत किंवा शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणार आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे शेतकरी बंधून, व्हिडिओ संपूर्ण बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुम्हाला जर शेतकरी बंधून या ठिकाणी काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, तिथं तुम्ही जॉईन व्हा आणि तिथे तुम्ही डायरेक्टली आम्हाला बोलू शकता किंवा मेसेज करू शकता, नक्कीच आमची टीम तुम्हाला त्यावरती त्वरित प्रतिसाद देईल। चला तर शेतकरी बंधूंना व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर बघितलं तर मागच्या वर्षी प्रायव्हेट कंपनी हा पीक विमा देत होत्या, त्यामध्ये त्यांनी सुद्धा अशाच प्रकारची तफावत केली आहे। मग शेवटी भारत सरकारने स्वतःकडे पीक विमा कंपनीचं नेतृत्व घेतलं, म्हणजेच ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी AIC कंपनीकडे नेतृत्व घेतलं। AIC कंपनीकडे ज्यावेळेस नेतृत्व घेण्यात आलं, त्यांच्याकडे त्यांनी शेतकऱ्यांची पीक विमा घेतली आणि पीक विमा वाढताना मात्र काही शेतकऱ्यांना जास्त आणि काही शेतकऱ्यांना कमी अशा प्रकारची तफावत या ठिकाणी आढळलेली झालंय। असं की एका भावाला 15,000 पीक विमा येतोय आणि एका भावाला 500 रुपये पीक विमा येतोय। मग 500 रुपये पीक विमा येणाऱ्याचं कुठे बिघडले, कुठं किंवा तो फॉर्म कुठे चुकला, याची संपूर्ण माहिती कंपनीने या ठिकाणी प्रत मागणी म्हणजे लोकप्रतिनिधीमार्फत प्रत मागणी करण्यात आलेली आहे। प्रत मागणी आल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला पीक विमा हा कमी यायचं कारण काय झालेलं आहे किंवा तुमचा पीक विमा न यायचं कारण सुद्धा या ठिकाणी शेतकरी बंधून तुम्हाला आता कळणार आहे। फक्त वाट एवढीच बघावं लागेल कंपनी केव्हा तिची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। आता कंपनी काय करत असते, कंपनीचा एक अजेंडा असतो, कंपनी फॉर्म स्कॅन करत असते आणि स्कॅन केलेला फॉर्म त्यांच्या डाटाबेसमध्ये अपलोड करत असते आणि त्यानुसार तो पीक विमा वाटला जात असतो। त्यावरती मग तुमची रक्कम किती आहे, तुमचं नुकसान किती झालं, अशा प्रकारे सर्व माहिती असते। पण कंपनीने यावर्षी काय केलंय, कोणत्याही प्रकारचे फॉर्म स्कॅन नाही केले, कोणत्याही प्रकारचे फॉर्म अपलोड नाही केले आणि त्यामुळे तिथे काय केलंय, मनाने आकडे टाकलेत। आता मनाने आकडे टाकल्यामुळे झालंय की कंपनीच्या मनाने टाकल्याप्रमाणे आकडे त्यांनी क्षेत्रही पाहिले नाही की याचं क्षेत्र किती आहे आणि यांना विमा मिळतोय किती, अशा प्रकारची तपास झाल्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी कमी पीक विमा मिळालेला आहे। लोकप्रतिनिधीमार्फत कंपनीला मागणी करण्यात आली आहे, तुम्ही जो पंचनामा केलाय त्या पंचनाम्याची प्रत एक तर हार्ड कॉपी उपलब्ध करा शेतकऱ्यांसाठी किंवा त्याची स्कॅन करून एक सॉफ्ट कॉपी आम्हाला द्या की जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवांना कळेल की पीक विमा कोणत्या फॉर्मॅटमध्ये वापरलाय टाकलेला आहे, म्हणजे काय त्याचं एक आपण चौकट ठरवली की या चौकटीनुसार हेक्टरी किती दिलाय, एकरी किती दिलाय, कापसाला किती दिलाय, सोयाबीनला किती, तुरीला किती द्या, अशा प्रकारचे जे पिक आहेत या पिकेला कोणत्या फॉर्मॅटमध्ये कंपनीने पीक विमा वाटलाय असं सुद्धा या ठिकाणी आता क्लिअर होणार आहे। आता वाट एवढीच बघावं लागेल की कंपनी सांगतेय की सध्या डाटा उपलब्ध नाही आहे, लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत डाटा उपलब्ध करू आणि कंपनीने जसा डाटा उपलब्ध करा तसाच आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ सुद्धा टाकला जाईल शेतकरी म्हणून, त्यामुळे व्हिडिओला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी बंधून, आता जे तुमच्या खात्यामध्ये काही शेतकरी बंधूंच्या खात्यात रक्कम आली असेल पीक विम्याची, जर तुम्ही पीक विमा कंपनीचा जो एक त्यांचं चौकट होती की असा पीक विमा आम्ही वाटणार आहे त्याच्या 3 ते 4 पट तुम्हाला पैसे यायला पाहिजेत, अशी ही महत्त्वाची अशी बातमी आहे। म्हणजे शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जो पीक विमा आला अत्यंत कमी आला आहे, त्याच्या 3 ते 4 पट आणखीन पीक विमा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आता ज्या शेतकरी बंधूंना पीक विमा मिळाला नाही किंवा कमी मिळाला असेल त्यांनी काय करायचं, तुमच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करायचा किंवा तुमच्या लोकप्रतिनिधीशी संपर्क करायचा। आता बघा, आता भरपूर शेतकरी बांधवांच्या कमेंट येत होत्या की त्याला तुम्हाला असे उडवाउडवीची उत्तर देत, शेतकरी बंधूंनो या वर्षीचं एक रेकॉर्ड आहे, जिथे जिथे पीक विम्या संदर्भात आंदोलने निघाली त्या त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी वाटण्यात आलेले, म्हणजे धाराशिव असो बुलढाणा अशा प्रकारे तुम्हाला अशी जिवंत उदाहरणं आहे।
जर तुम्ही तुमच्या पीक विम्याबद्दल कुठेही आवाज उठवला नाही तर तुम्हाला पीक विमा मिळण्याचे चान्सेस त्याच ठिकाणी तुमचे झिरो होऊन जातात. शासनाला समजेल कसे की तुम्हाला पीक विमा मिळाला आहे किंवा नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा आहे, तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे, तुम्ही पीक विम्याच्या प्रति सोबत न्यायच्यात आणि त्यांना जाब विचारायचा आहे की आम्हाला पीक विमा कमी मिळाला आहे किंवा पीक विमा न मिळण्याचे कारण काय आणि कोणत्या फॉर्मॅटनुसार आम्हाला पीक विमा मिळाला आहे. कारण ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ही भारत सरकारची महत्त्वाची अशी कंपनी त्यांनी फक्त पीक विम्यासाठीच बनवली आहे आणि त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना यापासून वंचित राहू नये यासाठी ही कंपनी स्वतःकडे भारत सरकारने घेतलं आहे. त्यामुळे तुम्हाला जाब विचारावं लागेल आणि जाब विचारल्यानंतरच तुमच्या पीक विम्याचा काय झालेलं आहे, कुठे तुमच्या पीक विम्यामध्ये कमीपणा आहे किंवा कुठे त्यामध्ये त्रुटी जाणवली ही तुम्हाला समजणार आहे. बघा शेतकरी बंधूंनो, त्यासाठी तुम्हाला काय एक प्रत्येक तालुक्यामध्ये मंडळ वाटलेले असतात, त्या मंडळानुसार मंडळे असतात, मंडळाला तुम्ही तक्रार करू शकता. त्यानंतर तुमचे तालुका लेवल येते, तालुका लेवलवर सुद्धा एक तक्रार निवारण समिती असते, नंतर जिल्हा लेवलवर सुद्धा एक तक्रार निवारण समिती आहे, राज्यानुसार सुद्धा एक तक्रार निवारण समिती आहे. म्हणजे एवढे सारे लोक तुमचे पीक विमा वाटण्यासाठी तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत, फक्त तुम्हाला त्यांच्यापर्यंत आता पोहोचायचं आहे, तरच तुमचा पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे. आता याच्यातून एक पंचनामाच्या प्रति उपलब्ध झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजणार आहे, ज्या शेतकरी बंधूंना पीक विमा कमी मिळाला आहे किंवा मिळालाच नाही त्या शेतकरी बंधूंना काय त्रुटी आलाय हे आपल्याला या पंचनाम्याच्या माध्यमातून समजणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असा शेतकरी बंधूंना हा तुमच्यासाठी व्हिडिओ होता. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल या ठिकाणी धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.